1937 वैद्यकीय प्रवेश कोटा रद्द करण्यात महत्वाची भूमिका व योगदान दिल्याबद्दल, मराठवाड्यातील विद्यार्थ्यावर होणारा अन्याय दूर केल्याबद्दल परभणीचे जिल्ह्याचे खासदार संजय जाधव व जिल्ह्यातील सर्व आमदार व इतर मान्यवरांनी याबाबत शासन दरबारी प्रयत्न केल्याबद्दल, हा लढा उभारण्यात महत्वाचे योगदान देणारे परभणी येथील उद्धव देशमुख व त्यांच्या सहकार्यांनी केला आमदार रत्नाकर गुट्टेचा सत्कार। कायद्याबद्दल ज्या देशमुख सरांनी, ज्या त्यांच्या सर्व टीमनी, पालकांनी जो लढा दिला, मला वाटतं लढा कमीत कमी 10-15 वर्षापासून लढा देत आहे आणि या 10-15 वर्षामध्ये ज्यावेळेस देशमुख सर वगैरे ते माझ्याकडे आले आणि मला जेव्हा मुद्दा समजून सांगितला त्यावेळेस मला म्हणजे इतकं भावनिक झालो मी की हे कसं एवढं कसंही होऊ शकतं आणि यामुळे 70-30 मुळे इतकं मुलांचं नुकसान होऊ लागलं म्हणजे 4,000 जागा पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि इथं जागा 1,200 आणि 30 म्हणजे इथं 70% त्यांच्या तिकडं आणि 30% आम्हाला, त्याच्यामुळे एवढं नुकसान होऊ लागलं। म्हणजे आता कदम सर यांचीच मुलगी गेल्यावरच 512 असून लागली नाही आणि याच्या खाली मला वाटते 500 खाली असून 390 मुलगी लागली, म्हणजे त्या मुलीवर काय बितली असं विचार करा। तसं मी यांना सांगितलं आपण एकमेकांना सहकार्य करून, मी म्हणलं आपला जो हा जो मुद्दा आहे हा मुद्दा आपण लढा दिल्यानं होणार नाही, आपल्याला हा पॉलिटिकल लढा द्यावा लागेल आणि आपल्याला सगळे आमदार एकत्र करावे लागतील, मराठवाड्याचे खासदार सगळे आपल्याला एकत्र करावे लागतील आणि लढा द्यावा लागेल। तसं लढा आम्ही दिला आणि मला वाटतंय ज्या ज्यावेळेस गुगल मीट वगैरे होती त्या त्यावेळेस मी मला जे काय माझ्या मनात होतं तेच मी सजेशन देत गेलो आणि या मुद्द्यामुळं आपले कॉलेज पण बंद होऊ लागले, कारण आपले इथले मुलं जे आहेत हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये जाऊन तिकडे जाऊन ऍडमिशन घ्यायचे 1,00,000 रुपये, तिकडं कॉलेज एकदम खूप जास्त मजबूतीनं होऊ लागले तिकडं आणि पैसा पण कमवू लागले, 1,00,000 रुपये 1.5 लाख रुपये डोनेशन घ्यायचं ऍडमिशन द्यायचं आणि याच्यामुळं आपल्या त्या ह्या अटीमुळं जाचक अटीमुळं आपले आई वडील काय करतील, मुलांसाठी काहीतरी करावं म्हणून आपलं तिकडे जाऊन ऍडमिशन घ्यायचे, हे चांगल्या मुलाचंही नुकसान होऊ लागलं ना, म्हणून ही आठ रद्द झाली आणि ही रद्द होण्यामध्ये सगळं मराठवाड्यातले सगळे खासदार असतील आमदार असतील सर्वांचं याच्यामध्ये सिंहाचा वाटा आहे, त्या पलीकडे पालक आणि देशमुख सर यांची जी टीम आहे ह्यांनी जो हा लढा कोर्टापर्यंत नेऊन कुठंपर्यंत नेऊन दिला, मला तर ज्या ज्या गोष्टी सांगितल्या तर ते मी तुम्हाला सांगणार नाही, म्हणजे त्या कोर्टात काय होत होतं हेही मला सांगितलं होतं, म्हणून आपण आता कोर्टाकडं जाण्यापेक्षा आपण आधी इकडं जाऊन नंतर कोर्टात जाऊ आणि हे मी सरकारचे अभिनंदन करतो, सरकारचं सरकारने जी जाड जी आठ होती ही रद्द करून मराठवाड्याला न्याय दिलाय त्याबद्दल मी या सरकारचं खूप खूप आभारी आहे आणि त्यांचं कौतुकही करतो आणि शुभेच्छा देतो सरकारला की वा आमची तुम्ही आठ रद्द केली, आमच्या मुलांचं तुम्ही खूप चांगलं भलं केलं आणि मुलांच्यावरचा जो अन्याय होणार होता तो बंद झाला त्याबद्दल परत एकदा सरकारचं अभिनंदन, देशमुख सरांचं यांच्या पालकांचं सर्वांचं परत एकदा अभिनंदन करतो आणि माझा जो सत्कार येऊन केला त्याबद्दल मी यांचा 100% ऋणी राहीन आणि इथून पुढे आपल्या सोबत कुठल्याही लढ्यामध्ये पाठीमध्ये आम्ही तुमच्या सोबत राहीन एवढं आपल्याला मी एक वचन देतो आणि मी माझ्या मनाला विना। तर ती सी जाचक आठ होती आणि या अटीमुळं मराठवाड्यातील गुणवंत विद्यार्थ्यावर हमेशा अन्याय व्हायचा, या संदर्भात आम्ही परभणीतील पालकवर्ग खास करून देशमुख सरांच्या नेतृत्वाखाली हा लढा सुरू आहे, आम्ही पहिल्यांदाच आमदार साहेबांकडे आलो भेटायला आणि त्यांना हे समजून सांगितले की 70-30 काय ह्याच्यामुळं मराठवाड्यातील विद्यार्थ्यावर काय अन्याय होतो, तर आमदार साहेबांनी लागलीच तात्पर्यानं आम्हाला म्हटले की माझ्याकडनं काय अपेक्षा आहे तुम्हाला, मी तुमच्यासाठी उपोषणला सध्या बसायला तयार आहे, डिजिटल बॅनर लावतो उपोषणला बसतो आणि विधानसभेमध्ये तुमचा आवाज नक्कीच बुलंद केल्याशिवाय राहणार नाही असा आम्हाला शब्द दिला आणि आम्ही ज्या ज्या वेळेस गुगल मीटवर घेतली त्या त्यावेळेस प्रत्येक वेळेस आमदार साहेब येऊन योग्य असं मार्गदर्शन केलं, मराठवाड्यातील बाकी आमदारांना एकत्र घेण्याचं काम आमदार साहेबांनी फार मोठं केलंय आणि त्यांचा 70-30 रद्द होण्यात फार मोठा वाटा आहे, त्याबद्दल आम्ही त्यांचा सत्कार आणि ऋण व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आलोत आणि साहेब खूप खूप आम्ही तुमचे आभारी आहोत आणि आपलं खूप खूप आभार, धन्यवाद।